subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात घडलेली ऑक्सिजन गळतीची दुर्दैवी घटना अनेकांच्या काळजाला सटका लावून गेली आहे. या घटनेमुळे सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटची तपासणी सुरू आहे. याच अनुषंगाने पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमध्ये 6 केअर टँक बसवलेला आहे. या ऑक्सिजन प्लांटच्या देखरेखीसाठी 3 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांना पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्यात आलं असून या प्लांटमध्ये दाब कमी किंवा जास्त झाला किंवा काही बिघाड झाला तर 3 टायरची सिस्टीम या प्लांट मध्ये बसवण्यात आली आहे. हा प्लांट बंद पडला तर बॅकअप मध्ये 6 ड्युरा सिस्टीम असून ड्युरा सिस्टीम बंद पडली तर बॅकअपला जम्बो सिस्टीम प्रत्येक मजल्यावर बसवली गेली आहे. तसेच हा प्लांट बंद पडला तर दुसरा प्लांट कार्यान्वित केला जातो जेणेकरून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडून गैरसोय होऊ नये व सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक बसवराज लोहार यांनी दिली आहे. जी नाशिकमध्ये दुर्घटना झाली ती खरंच दुर्दैवी आहे. आपल्या उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे आपण त्याबाबत खबरदारी घेतलेली आहे. या रुग्णालयामध्ये 6 KL टँक आपण बसवलेला आहे. या सिक्स KL टँकची देखरेख करण्यासाठी आपण 3 कर्मचारी हे नियुक्त केलेले आहेत. त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे. या प्लांटचं प्रेशर कमी जास्त झाल्यानंतर काय करायचं किंवा कुठे बिघाड झाली तर काय करायचं यासाठी आपल्याकडे 3 टायरमध्ये या प्लांटची सिस्टीम आहे. हा प्लांट जर बंद पडला तर आपल्याकडे बॅकअपमध्ये ड्युरा सिस्टीम आहे, जिथे आपल्याकडे 6 ड्युरा आहेत. तसेच अगर त्या प्लांट ड्युरासाठी जरी काही प्रॉब्लेम झाला तर जम्बो सिस्टीम ही आपण प्रत्येक फ्लोअरला बॅकअप सिस्टीम म्हणून बसवलेली आहे. आणि हे प्लांट जो आहे तो पूर्ण वॉल्वर रेग्युलेट केला जातो. हा प्लांट जर बंद पडला तर दुसरा प्लांट आपण चालू करून तो रेग्युलेट आणि पूर्णपणे व्यवस्थित कार्यान्वित करून घेतो, जेणेकरून ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित रुग्णांना पुरवला जातो. आवाज टुडेसाठी श्वेता भुरांचा रिपोर्ट, पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.